राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने अनेक महत्त्वाच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर केलेले नाहीत, त्यामुळे अजित पवारांच्या मनात काय आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीमध्ये विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा देखील समावेश नाही. भाजपचे जगदीश मुळीक या मतदारसंघासाठी आग्रही आहेत, त्यामुळे पोर्शे कार प्रकरणाचा फटका टिंगरेंना बसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर यावर खुद्द टिंगरे यांनी प्रतिक्रिया देत सस्पेन्स संपवला. हे पहा, मी माझ्यासमोर कोणता पक्ष आहे, कोणतं चिन्ह याला कधी हे करत नाही किंवा कोण व्यक्ती आहे बघत नाही. मी फक्त विकासावरती इलेक्शन लढतो. कोणी काय आरोप करू, कोणी काय त्याच्यावर करू, त्याच्याबद्दल मला काय नाही. मी आज एक मी आजपर्यंत माझ्या मतदारसंघामध्ये जितका निधी मी आणला आहे त्याच्या अगोदरच्या कोणत्याही आमदारांनी आणला असेल तर मला दाखवा, मग माझ्यासमोर या तुम्ही. त्याबद्दल मला जनतेवरती पूर्ण भरोसा आहे. हे आजकाल जे चाललं आहे की चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी मांडल्या त्यात त्यांनी काही फरक पडत नाही. जनता खूप हुशार हो, त्यांना सगळं माहिती आहे मी कसं आहे ते कसे आहे सगळं माहिती आहे. म्हणूनच कदाचित अजित पवार, म्हणजे तुम्ही जे निधी म्हटलं, अजित पवार स्वतः अर्थमंत्री राज्याचे आहे. पा माझ्या समोरचे उमेदवार म्हणजे आदरणीय पवारसाहेबांबद्दल मला कायम आदर राहिलेला आहे, पण फक्त त्यांची सहानुभूती घेऊन लढणार असेल ना तर जनता एवढी मूर्ख नाही. जनतेला काम करणारा माणूस लागतो. आणि मला आज ह्या मतदारसंघामध्ये 1510 कोटी रुपयाचा निधी मी आणलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक मोठे मोठे उपक्रम केलेले आहेत की महानगरपालिकेच्या माध्यमात असून, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून असेल, नेहमीच दादांनी मला सपोर्ट केला आणि दादांच्या माध्यमातून निधी आलेला आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये या ठिकाणी जनता फक्त विकासाला मत देईल हे काय आजकाल चाललेलं आहे याला कोणी बीक घालणार नाही. त्या दिवशी तुम्हाला खुलासा केला ते आमचे आदरणीय आहेत, त्यांनी माझा कान पकडायचा पण अधिकार आहे की किंवा त्यांनी माझ्यावरती टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्याबद्दल मी म्हणजे माझी 3 पिढ्या त्यांच्याबरोबर काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरती मी काही बोलू इच्छित नाही. आणि अगदीच कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली की समजा मित्रपक्षाला ही जागा द्यायची असा काही निर्णय जर महायुतीमध्ये झाला जर तरचा विषय, त्यावेळी तुमची भूमिका काय असणार? मला वाटतच नाही ती गोष्ट. इथं जर ठरलेलं आहे की जे स्टँडिंग आमदार आहेत त्यांची ती जागा आहे ती त्यांना मिळणार आहे, जर तर होती जाण्याचा काही प्रश्नच येत नाही. आता तुम्हाला सर्वांनाही माहिती आहे सगळ्या गोष्टी घडून गेल्या, त्यातले खुलासे झालेले आहेत. आता त्याच्याबद्दल बोलण्यात मला काही म्हणजे रस नाही त्या गोष्टीमध्ये. मी फक्त लढायचं एवढं ठरवलेलं आहे.